नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रतिंद्र. आज आपण अडबे आफ्टर पे बघणार आहोत. पॅरलल लाईट दॅन स्पॉट लाईट. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की आपण पॉइंट लाईट आणि ॲम्बिएंट लाईटचा कशा पद्धतीने यूज करू शकतो. पण आजचे दोन लाईट आहेत ते थोडेसे ॲडव्हान्स आहेत, त्याच्यामुळे तुमचं मिक्सिंग व्हायला नको, त्याच्यासाठी सेपरेट सेपरेट दोन व्हिडिओज मी बनवत आहे. पार्ट लाईटिंगमध्ये पार्ट वन अँड दॅन पार्ट टू. आपला थ्री डी मध्ये हा आहे पार्ट थ्री. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत पॅरलल लाईट अँड दॅन स्पॉट लाईट. सो लेट गेट स्टार्टेड. सो डियर स्टुडंट, आपण आलेलो आहोत अडबे आफ्टर इफेक्ट मध्ये. आणि सिंपल, मी आपण ज्या फाईलवरती काल काम केलं होतं तीच फाईल ओपन केली आहे. फक्त मी एक चेंज केलाय, तो काल माझ्याकडनं मिस झाला तुम्हाला सांगण्यासाठी. सो सॉरी फॉर दॅट. मी काय केलंय, सिम्पल पॉइंट लाईटवरती मी क्लिक करतोय आणि इथं मी कोणताही कलर घेऊ शकतो. हे काल माझ्याकडनं मिस झाले. आय होप तुम्ही जर रिसर्च केलं असेल, जर तुम्हाला हे वाटलं असेल, तर तुम्ही हे बघितलंही असेल. तर सिम्पल मी इथनं कलर चेंज केलेला आहे, दॅट सेट. ठीक आहे. सो आज आपण आपल्या नेक्स्ट पार्टकडे वळूया. आपण आज शिकणार आहोत पॅरलल लाईट. सर्वप्रथम आपण पॅरलल लाईट शिकूया, दॅन आपण स्पॉट लाईट शिकणार आहोत. सो आता आपण पॅरलल लाईट बघूयात. मी काय करतोय, सेम कालचीच प्रोसेस आहे. राईट क्लिक, न्यू अँड दॅन लाईट. इथे पॉइंट लाईटच्या ऐवजी आपण घेणार आहोत पॅरलल लाईट. आणि इथे मी कलर येलोरिश करतो, कारण की आपण पॅरलल लाईट कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला सन इफेक्ट ज्यावेळेस हवा असेल त्यावेळेसच आपण यूज करतो. इंटेन्सिटी मी ठेवतोय 1000. दॅन रेडियस कमी जास्त तुम्ही इथनं करू शकता. रेडियस आणि डिस्टन्स हे थोड्याशा टायमाने आपण बघूया. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण शॅडोज ओपन ठेवणारच आहोत. मी सिम्पल ओके करतोय. तर लुक ॲट दिस. मी काय करतोय, कालचा आपला पॉइंट लाईट जो आहे तो हाईड करून ठेवतोय काही कालावधीसाठी. सी आता इथे तुम्ही कस्टम शेपमध्ये व्ह्यूमध्ये बघू शकता की या टाईपमध्ये जशा टाईपमध्ये तुम्हाला हवाय. सी आपण फ्रंट व्ह्यूने याला बघूयात, सॉरी लेफ्टने बघूयात. तर मी जर पॅरलल लाईट सिलेक्ट करून जर वरती किंवा ड्रॅग अँड ड्रॉप जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची मुवमेंट काहीही होणार नाहीये. जस्ट लाईक अ सन, आपण सूर्याची काहीही मुवमेंट चेंज करू शकत नाही होत. सो त्याच टाईपमध्ये हे आहे. सो आता मी एक्सप्लेन करतो. इथे आपण रेडियस, सो रेडियस जर वाढवला किंवा कमी केला, लुक ॲट दिस, इथनं आपण रेडियस कमी जास्त करू शकतो. त्याचप्रमाणे डिस्टन्सही, लुक ॲट दिस, या टाईपमध्ये आपण डिस्टन्स शॅडोज जर आपण काल एक्सप्लेन केलेलीच आहे. त्याचबरोबर इथे इंटेन्सिटी ही कमी जास्त तुम्ही करू शकता. लुक ॲट दिस, इथनं कलर चेंज करू शकता. वॉट एव्हर, तुम्हाला जे काय करायचं आहे ते इथनं करू शकता. आपण पॅरलल लाईट कुठे आणि कधी यूज करतो, इज दॅट क्लिअर? ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, इथे जर तुम्ही पॅरलल लाईट सिलेक्ट करून पॉइंट जर मुवमेंट केला तर इथनं तुम्ही त्याची शॅडोज म्हणजे सनसेट वगैरे इथनं करू शकता. ठीक आहे, याचा डिस्टन्स आपण थोडासा वाढवूयात. जसं की सूर्य जर लांब लांब होत गेला तर लाईटही कमी होते आणि डेन्सिटी, ऑफकोर्स डेन्सिटी तर कमी होणारच आहे, बरोबर? डेन्सिटी आपण थोडीशी कमी करूयात. लुक ॲट दिस, कलर पण चेंज करून बघूयात. लुक्स नाईस. सो तुमचा डाऊट क्लिअर झालाय, आपण पॅरलल लाईट कुठे यूज करणार आहोत. सो पॅरलल लाईटवरती प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतरची स्टेप आपली,
आपण आता बघणार आहोत स्पॉटलाइट। तोपर्यंत मी पॅरेलल लाईट बंद करतोय। स्पॉटलाइट, राईट क्लिक, सेम प्रोसेस, सॉलिड सॉरी लाईट, आणि इथे मी करतोय स्पॉट। डन। इथे मी इंटेन्सिटी करतोय 100 किंवा आपण 300 करूयात, नंतर आपण चेंज करणारच आहोत अशी। अँगल आणि फेदर मी थोड्या वेळात एक्सप्लेन करतो, रेडियसही थोड्या वेळात एक्सप्लेन करतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच कळणार नाही आहेत तुम्हाला, त्या एक्सप्लेन मला कराव्या लागणार आहेत। सो मी इथे काहीही चेंजेस करत नाहीये, मात्र शॅडोज मी ऑन ठेवतोय। देन मी ओके करतोय। लुक ॲट दिस। या टाईपमध्ये आपण स्पॉटलाईटचा यूज करू शकतो। सिंपल, जर आपल्याला, मी काय करतोय फ्रंटला जातोय आणि याला ठेवतोय इथे वरती, त्याचा पॉइंट जो आहे तो ठेवतोय मी इथे या पद्धतीने। टॉपमध्ये जाऊन आपण त्याला थोडस वरती वरतीच्या साईडने घेऊयात, थोडस या साईडला, ठीक आहे। स्पॉटलाइट म्हणजे काय? पर्टिक्युलरली ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपल्याला हायलाईट करायचा, जिथे लाईट त्याच एरियाज मध्ये हवा असेल तर आपण स्पॉटलाइटचा यूज करतो। जस्ट लाईक अ टेबल लॅम्प, ज्या टाईपने प्रकाश पडतो त्याच टाईपने। सी, आता मी त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे। स्पॉटलाइटमध्ये इंटेन्सिटी आपण चेंज करू शकतो, इज दॅट क्लिअर? इथनं कलर तर ऑफकोर्स चेंजेस करू शकतो, हे तर काही नवीन सांगायची गरज नाही। आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, अँगल। अँगल म्हणजे काय? सी, हा जो तुम्हाला कर्व दिसतो तो कितीच्या अँगल मध्ये हवा आहे हे तुम्ही इथनं डिसाइड करू शकता। 90, एंटर। सो तो 90 मध्ये होणार आहे। त्याच्यानंतर फेदर। सी, मला अँगल थोडासा वाढवावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला एक्सप्लेन प्रॉपरली करता येणार नाहीये अँगल फेदर मध्ये। सी, लुक ॲट दिस, इथे फेदरनेस आल्यासारखा दिसतोय थोडासा। 100% जर ठेवलं, लुक ॲट दिस या टाईपमध्ये। त्याच पद्धतीने आपण इथे रेडियसही चेंज करू शकतो, पर्टिक्युलरली तुम्हाला 15 ठेवायचा आहे, सो 15 तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे। त्याच पद्धतीने इथनं डिस्टन्सही आपण चेंज करू शकतो, रेडियस थोडासा वाढवतो मी, म्हणजे तुम्हाला पॉइंट क्लिअर होतील। सो या टाईपमध्ये आपण पॅरेलल लाईटचा आणि स्पॉटलाईटचा यूज इव्हन ॲनिमेशनमध्येही करणार आहोत, इन फ्युचर करणारच आहोत। सो हे जे दोन पॉईंट आहेत हे तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा, याच्यावरती एक्स्ट्रा काहीतरी करता येतं का याचा विचार करा, तर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊया। आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला अडोबे आफ्टर इफेक्ट कुठेतरी वाटतंय की आता नाही इथे काहीतरी स्टेबल आहोत आपण, इथनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय, सो सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ग्राफिक डिझाईनिंग, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन रिलेटेड शॉर्ट टिप्स, व्हॉट एव्हर, तुम्हाला जेवढं काही आहे इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये, ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये, ग्राफिक्स इंडस्ट्रीमध्ये जेवढं काही नॉलेज आहे तेवढं तुम्हाला PK100 या यूट्यूब चॅनलवरती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बेल आयकॉन नक्की दाबा। थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग।